हलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू समूचीस। समूचीस इन रेसीपी और वड़ा कपड़ तैयार वाले ईसी कहान ना टेस्ट है। इतना नमुक वैक चाय कहर अटीपुरी स्ना अवे और नारंज कष्ण कप उप चेर वेवीचे नाइट पड़च कईको पड़ा मे अगर पटी नमर मिक्स जारीट जस्ट करक्यवश्य साधन और सवोण और स्पून इंजी रु पचमुग अलपं करीवेपिल इतना वाले चुदायट कटे इन इतना कुछ मसाल पड़ी चेरत अवे यानिवे और पिंज मजल पड़ी अर टीसपू मुलक पड़ी अर टीसपू कुमुक पड़ी और स्पून पेरजीरकमे इेपल और स्पू पेरजीरकमे इनावश्य उप कप उपट वेवीचा नोकी चेकान मूं ना स्पू अरीपड़ी नाम कप मिक्स नाइट कुटा वेट अल्प मूं ना स्पू अरीपड़ी चेर्तीटे मिक्सानु एने कप वड़ तैयार नोक आदि नमुक कप नाईट पड़च कप याद पड़च कई ते मिक्सोल नाईट पड़च इन नमुक सवोल पचमुग चेत नाईट कुछ इन चेत ना परीप वड़ा उड़ा तैयार अदपोल तेटा चेत अड़व पड़ी मजल पड़ी कुरमुक पड़ी मुलग पड़ी रू मू सपू अरीपड़ी चेतकोल चालू चेर्तीट मिक्स कुछ नाईट पची अलपं चेत नम्बे पेरजीरक इनिद अलपं उपट उप नरते चेत अद नाईट मिक्स शेम नोकी पोरा चेकान कटो इतना वी नाईट कुछ नाम कुछ वाले टाइट तोहुआ अल्प वेलते तणचे कुछ कटो उ वेम वो नाईट कुछ टाइट तोहुआ चेर्त मदल वे चेक आवश्यक नाईट कुछ मानद कुछ कटो एल या कुछ कटो इति टाइट कप ना पड़ीपोल कप आयो इति टाइट या कुरकई वेल तड़े कुछ इन नमुक उड़ षेपिल वेणी अगर तैयार अदल परीपड़े षेपा वे अगर तैयार उड़ापोल बोला कई वे वे नाईट परत हॉल ई रीती तैयार अदल परीपड़े षेपिल वेद उट नाइट परती रीतीलो नमक वे आ री परती फ्राई चेक कौ इोले वेदेपल अदल इोले वे तैयार नोकी रेडी आकड़ इवे ना चूड़ी वह नमक तैयार ओर वड़े फ्राई चेक हई फ्लैम कटो ना चूड़ा फ्लैम मीडियल अंतम वेम इत फ्राई चेकान अलग पेट करी वड़ेल यादपोल तैयार नी एणल फ्राई चेक और सैड फ्रई आई वो नमक मरचना इन रु सैड फ्रई आई वह नमुक कोरी इोल बाकी वड़े कूड़े तैयार नमुक वेणी ब्रेड क्रम्स कोटी वे फ्रई चेक कौन अद ब्रेड क्रम्स कोटी फ्रई चेक इोलेड़ता मदल इन ब्रेड क्रम्स कोटी वे तैयार अद ना टेस्ट कटो इन नाइट फ्रई आई वो नमुक कोरी
നന്നായിട്ട് വേവിച്ചുടച്ചെടുക്കാൻ പറ്റുന്ന കപ്പ കിട്ടുവാണെങ്കിൽ ഈ കപ്പവട ഒന്ന് തയ്യാറാക്കി നോക്കുക കേട്ടോ. തീർച്ചയായും നിങ്ങൾക്കിത് ഇഷ്ടപ്പെടും. പുറം നല്ല ക്രിസ്പി ആയിരിക്കും, അകം നല്ല സോഫ്റ്റും ആയിട്ടുള്ള കപ്പവടയാണ്. അതുപോലെ തന്നെ ഞാനിത് ഉഴുന്നുവടയുടെ ഷേപ്പിലും പരിപ്പുവടയുടെ ഷേപ്പിലും രണ്ട് തരത്തിലും തയ്യാറാക്കി എടുത്തിട്ടുണ്ട്. റൊട്ടിപ്പൊടിയൊക്കെ കോട്ട് ചെയ്തിട്ട് വേണമെങ്കിൽ നമുക്ക് തയ്യാറാക്കി എടുക്കാം. ഞാനിവിടെ രണ്ട് തരത്തിലും തയ്യാറാക്കി എടുത്തിട്ടുണ്ട്. നിങ്ങൾക്ക് ഇഷ്ടമായാലും ഇതൊന്ന് ട്രൈ ചെയ്ത് നോക്കുക. അതുപോലെ കപ്പയും ചെമ്മീനും വെച്ച് ഞാനൊരു കപ്പ ചെമ്മീൻ ബോണ്ട ചെയ്തിരുന്നു. കണ്ടില്ലായെങ്കിൽ ഒന്ന് കാണണം. മുകളിലായി ബട്ടണിൽ ഞാൻ കൊടുത്തേക്കാം കേട്ടോ. ഈ കപ്പവട നിങ്ങൾക്ക് ഇഷ്ടമായാൽ ഒന്ന് ട്രൈ ചെയ്ത് നോക്കുക. ട്രൈ ചെയ്ത് നോക്കിയിട്ട് അഭിപ്രായങ്ങളും നിർദ്ദേശങ്ങളും ഒക്കെ അറിയിക്കുക. അടുത്തൊരു പുതിയ റെസിപ്പിയുമായി നമുക്ക് വീണ്ടും കാണാം. താങ്ക് യു.